नमस्कार मित्रों, तुम्ही कोणत्याही वयोगटातील असा, तुमच्या जीवनातील प्रत्येक समस्येवर उपयुक्त मार्गदर्शन करणारे माझे व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्ही डॉक्टर उत्तम गवाने या माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि माझे व्हिडिओ आवडले असतील तर लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या कमेंट्स थेट मला व्हॉट्सअप करा माझ्या या नंबरवर. नमस्कार मित्र हो, मी तुमचा मित्र समवंतज्ञ डॉक्टर उत्तम गवाने. मित्र हो, समाजामध्ये असे अनेक लोक पाहायला मिळतात की जे घरामध्ये, ऑफिसमध्ये, मित्रांच्यामध्ये, प्रत्येक ठिकाणी छोट्या छोट्या कारणाने सतत चिडचिड करत असतात. यांच्या बाबतीत चिडचिडेपणा ही एक कॉमन गोष्ट बनलेली असते. याचा त्रास त्यांना स्वतःला तर होत असतोच, पण त्याचबरोबर त्यांच्या घरातील सर्वांनाच होत असतो. त्यांच्या या दुर्गुणामुळे त्यांच्या मित्रांमध्ये तसेच इतर सर्व नात्यांमध्ये बिघाड व्हायला लागतो. मित्र हो, सतत चिडचिडेपणा करणे किंवा अतिरागीटपणा हे मानसिक विकाराचे लक्षण असू शकते. अगदी लहान मुलांपासून ते वयस्क व्यक्तीपर्यंत कोणत्याही वयाची व्यक्ती अशा मानसिक विकाराला बळी पडू शकते. अतिरागामुळे मनावर, शरीरावर आणि संपूर्ण जीवनावर वेगवेगळे दुष्परिणाम होत असतात. मनुष्य आक्रमक आणि विध्वंसक बनतो. व्यसन लागू शकते. शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. अतिरागामुळे डोकेदुखी, बीपी कमी जास्त होणे, डायबिटीस, ॲसिडिटी, दमा, अल्सर, अपचन, त्याचबरोबर अनिद्रा, हार्ट अटॅक यासारखे विकार होऊ शकतात. तसेच रागीट माणसाचे आयुष्यही इतरांच्या तुलनेत कमी असते. सतत चिडचिड करणे हे मानसिक दुर्बलतेचे लक्षण आहे. त्यामुळे मनोबल कमी होते, स्मरणशक्ती कमी होते, एकाग्रता नाहीशी होते, निगेटिव्हिटी निर्माण होते, अशा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. मित्र हो, राग ही एक भावना असून घटना घडल्यामुळे राग येत नसून घटना घडल्यानंतर त्या घटनेबाबत तुम्ही काय विचार करता, कोणत्या दृष्टिकोनातून त्या घटनेकडे पाहता यावर राग अवलंबून असतो. संमोहनातून माइंड प्रोग्रामिंग हा चिडचिडेपणावर रामबाण उपाय असून माइंड प्रोग्रामिंग केल्यास रागावर सहजपणे नियंत्रण मिळवता येते. सतत चिडचिड करणे ही समस्या तुमचे व तुमच्या कुटुंबाचे मानसिक स्वास्थ्य तर बिघडवतेच, पण त्याचबरोबर तुमचे शारीरिक स्वास्थ्यही बिघडवत असते. सतत रागराग केल्याने तुमच्यामध्ये एक भावनिक ऊर्जा निर्माण होते. तिचा निचरा व्यवस्थितपणे नाही झाल्यास तुमच्या शरीरामध्ये ॲड्रिनिल किंवा स्टेरॉइडसारखी घातक रसायने तयार होत असतात, ज्यामुळे हाय बीपी, अस्थमा, हार्ट अटॅक यासारखे विकार होऊ शकतात. म्हणून रागावर नियंत्रण मिळणे अतिशय आवश्यक आहे. आपल्यामध्ये असे बरेच लोक असतात ज्यांना प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीवर सतत चिडचिड करण्याची सवय असते. ते लोक साध्या साध्या किरकोळ कारणावरून सुद्धा चिडचिड करत असतात. चिडचिडेपणा हा स्वभाव दोष तुमच्या नातेसंबंधामध्ये तणाव निर्माण करत असतो. चिडचिडेपणामुळे तुमचे शारीरिक, मानसिक, कौटुंबिक, सामाजिक अशा सर्वच स्तरावर नुकसान होऊ शकते. चिडचिडेपणा ही क्रिया म्हणजे दुसऱ्या एखाद्या अनपेक्षित क्रियेची प्रतिक्रिया असते. ती एक भावनिक नकारात्मक ऊर्जा असते. म्हणूनच असे म्हटले जाते की इट इज द मोशन इन द ओशन ऑफ इमोशन. मित्र हो, चिडचिडेपणा होण्याची 5 मूळ कारणे असतात. यामध्ये पहिलं आहे की जर तुमच्यावर अन्याय झाला असेल तर तुमचा चिडचिडेपणा होऊ शकतो. दुसरा आहे तुमचा कोणी अपमान केला असेल तर तुमच्यामध्ये चिडचिडेपणा होऊ शकतो. तिसरा आहे तुमच्या बाबतीत लज्जास्पद घटना घडली असेल किंवा तुमचे जाणीवपूर्वक कोणी हसे केलं असेल तर तिथं तुम्हाला चिडचिडेपणा होऊ शकतो. त्यानंतर तुमच्यावर कोणी खोटे आरोप केले असतील तर एक तुमचा तिथं अतिराग होणे किंवा चिडचिड होणे ही नैसर्गिक गोष्ट आहे. त्यानंतर कोणी तुम्हाला मनाला लागेल असे बोलले असेल किंवा तुमचं मन जाणीवपूर्वक दुखवलं असेल तर तिथं चिडचिडेपणा होतो. या 5 मूळ कारणांना रॅशनली जर समजून घेतलं तर तुमचा चिडचिडेपणाला तुम्ही कंट्रोल करू शकणार. कारण ही 5 मूळ कारणं आहेत चिडचिडेपणाची की ज्यामुळे तुमचं लाईफ डिस्टर्ब होत असतं. चिडचिडेपणावर उपाय सांगताना 2 प्रकार सांगता येतील. यामध्ये पहिला असं सांगता येईल की राग आला तर लगेच काय करावे, आणि दुसरं असं
ही स्वभाव रागीट होऊ नये, डोकं शांत, डोक्याने कसं वागावे, कसे वर्तन करावे यासाठीचे उपाय। जीवनामध्ये घडणाऱ्या कोणत्याही अनपेक्षित प्रसंगाला आपला मेंदू दोन प्रकारे विचार करतो। पहिला आहे भावनेतून आणि दुसरा आहे तर्कवितर्काच्या कसोटीवर। मनाच्या भाषेत सांगायचे झाल्यास आंतर्मन आणि बाह्यमन आपापल्या गुण वैशिष्ट्यानुसार प्रतिक्रिया देत असतात। अंतर्मन भावनेला प्राधान्य देते तर बाह्यमन योग्य अयोग्य चूक बरोबर यावर तर्क करत असते। चिडचिडेपणाची भावना ही जास्त असेल तर त्यावर संमोहन उपचार आणि समुपदेशन अतिशय आवश्यक आहे, गरजेचं आहे। संमोहन उपचाराच्या संदर्भात तुमच्या मनातील कोणतेही प्रश्न असतील तर तुम्ही मला थेट व्हॉट्सअप करू शकता। माझा नंबर आहे 86 00 54 00 55। मित्रांनो, तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद मित्रांनो।